कर्नाटक राज्यामध्ये बजरंगी हर्षा या बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर विश्व हिंदू परिषद बजरंग दल धुळे यांच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला आहे. बजरंग दलाच्या पदाधिकारीवर हल्ला करणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करत त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करीत मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन केले. यावेळी बजरंग दलाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले. मोर्चेकऱ्यांनी या घटनेच्या निषेधार्थ मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करून आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. मी जयश्राम, ॲडव्होकेट विशाल पिंपळे, विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री, विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने कर्नाटकमध्ये त्या 26 वर्षीय हर्षा या तरुणाची निर्घुणपणे हत्या करण्यात आली हे निंदनीय आणि निषेधार्हच आहे. आणि म्हणून अशा विषारी मानसिकतेने पछाडलेल्या जिहादी मानसिक वृत्तीला ठेचून काढण्यासाठी आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या संघटना इन्वॉल्व्ह होत्या, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया, तसेच सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया, या संघटनांवरती त्वरित बंदी आणावी यासाठी आजच्या या महामोर्चाच्या माध्यमातून माननीय राष्ट्रपती महोदयांना आम्ही मागणी करतो आहोत की त्यांनी हर्षलच्या मारेकऱ्यांना त्वरित फाशी द्यावी आणि या संघटनांवरती बंदी आणावी. जय श्रीराम.